नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। उल्हासनगरात प्रतिबंधित 4 लाखांचा गुटखा जप्त। उल्हासनगर शहरात प्रतिबंधित 4 लाखांचा गुटखा दक्ष नागरिक आणि पोलिसांच्या मध्यस्थीने टेम्पो जप्त केलाय। यात उल्हासनगर शहरातील कुख्यात गुटखा माफिया दिलीप वलेचा आणि टॉनीसह टेम्पो चालकाला पोलिसांनी आरोपी बनवलाय। 7 तारखेच्या दिवशी सी ब्लॉक कडून सेंचुरीच्या दिशेने एक संशयित टेम्पो जात असल्याची माहिती दक्ष नागरिकांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहाड फाटक या ठिकाणी टेम्पो अडवून झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित गुटखा आढळून आला। परंतु टेम्पोचा चालक हा फरार झालाय। पोलिसांनी पकडलेल्या टेम्पोतून तब्बल 4 लाखांचा विविध कंपनीचा गुटखा जप्त केला असून पोलिसांनी उल्हासनगर शहरातील सराईत गुटखा माफिया दिलीप वलेचा आणि टॉनी याच्यासह टेम्पो चालकाला आरोपी बनवलाय। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। दिनांक 7/10/2023 सायंकाळी 5:30 सुमारास सी ब्लॉक शहाड फाटक या ठिकाणी एक संशयित टेम्पो काही दक्ष नागरिकांना आणि पोलिसांना संशय स्थिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेम्पोची पाहणी केली असतात। त्याच्यामध्ये प्रतिबंधित गुटखा हा मिळून आल्यानंतर त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून तेथील चालक आणि चौकशांती समजून आलेले 2 मालक अशा प्रकारचा व्यवसाय करणारे अशा 2 व्यापाऱ्यांविरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित राजनिवास नावाचा आणि जाफरणे नावाचे प्रतिबंधित जे महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेले अशा प्रकारचे गुटखे त्याच्यामध्ये मिळून आलेले आहेत, ते जप्त करण्यात आलेले। त्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत। एक तर संबंधित टेम्पो चालक जो आहे MH 43BG 78141 चालक किशन, त्या टेम्पोचा 2 अशा प्रकारचे जे एक टोनी आणि दुसरा दिलीप अशा 2 आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल आहे। जवळपास 4 लाखाच्या सुमारास या मालाची किंमत आहे। या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।